जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात 8 मोरांचा मृत्यू झाला होता तर केळापूर तालुक्यातील लिंटी येथे पक्षाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले होते। बर्ड फ्लूचा संसर्ग होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनासह पशुसंवर्धन विभाग अलर्ट झाला आहे। मृत झालेल्या पक्ष्यांचे नमुने तपासणीकरिता भोपाळला पाठविण्यात आले होते। मृत झालेला मोर पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे, त्यामुळे आर्णी तालुक्यात 10 किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले आहे। दरम्यान जिल्हा प्रशासनाने या गावात अलर्ट झोन जाहीर केला असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले आहे। देशासह राज्यात बर्ड फ्लूची शिरकाव झाला आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी केळापूर तालुक्यात लिंटी परिसरातील कुक्कुटपालन केंद्रात 286 पक्ष्यांचा संशयित मृत्यू झाला होता तर आर्णी तालुक्यात 8 मोरांचा मृत्यू झाला। दारव्हा तालुक्यात 4 वराह, घाटंजी परिसरात 4 कावळे आणि यवतमाळातील 2 कावळ्यांचा मृत्यू झाला होता। यवतमाळ जिल्ह्यात बर्ड फ्लूचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासन अलर्ट झाले आहे। मृत्यू झालेल्या पक्ष्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते। आर्णी तालुक्यात मृत्यू झालेल्या 8 मोरांचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे। ज्या भागात मोरांचा मृत्यू झाला आहे त्या ठिकाणापासून 10 किलोमीटर अंतरापर्यंत प्रतिबंधक क्षेत्र घोषित केल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर बी आर रामटेके यांनी दिली। आपण खंडाळा गाव जे आहे आर्णी तालुक्यामध्ये तिकडचे पीकॉक्सचे आपण जे सॅम्पल्स आहेत ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीजेस लॅब जे आहे भोपाळमध्ये तिथे आपण पाठवला होता आणि त्यांचा रिपोर्ट जे आहे ते आपल्याला काल संध्याकाळी प्राप्त झाला। तो या गावचे जे पीकॉक्सचे जे सॅम्पल्स होते ते H5N1चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे। तो आम्ही जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ऑलरेडी या एरिया जे आहे इकडचे जे 10 किलोमीटर आहे आपण ते अलर्ट झोन आणि सर्वेलन्स झोन म्हणून डिक्लेअर केलेले आहे आणि बाकी पूर्ण जिल्ह्याचे बाकी तालुके जे आहे तिथे सुद्धा जिल्हा प्रशासनामार्फत आपण सर्व लाईफस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसरला सांगितलं की अलर्ट मोडमध्ये काम करायचे आहे आणि जिथे जिथे असा इश्यूज आपले समोर येतील त्याचे सॅम्पल्स घेऊन आपण इमिडिएटली लॅबला पाठवणार। बेसिकली लिंटी गाव जे आहे पांढरकवडा केळापूर तालुक्यामध्ये तिकडून आपल्याला जवळपास 494 पोल्ट्री बर्ड्सच्या मोर्टॅलिटी आहे आणि बाकी ठिकाणी क्राउड्सच्या आहे तसे पिक्सच्या सुद्धा आपल्या समोर रिपोर्ट आलेला आहे। पण आज आपल्याला पहिला रिपोर्ट आपल्याला प्राप्त झाला आणि यामध्ये खंडाळा गावचा जे आहे ते पिकॉक्सचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे। बेसिकली जे शासनाचे जे गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे आपण 10 किलोमीटर आपण सर्वेलन्स झोन म्हणून डिक्लेअर करतो आणि मला लोकांना हेच विनंती करायची आहे की घाबरायची आवश्यकता नाही आहे पण त्या एरियावरून जे कोंबडी आहे चिकन आहे त्यांच्या ट्रान्सपोर्टेशनवर थोडा बंदी आहे आणि तिथून जे सेल होतो आपल्याला ते कन्झ्युम करायची असेल तरीही त्याचं एक पर्टिक्युलर टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरवरच बॉईल करून कुक करून त्यांचे कन्झम्पशन करायला पाहिजे।